राज्यातील विनाअनुदानित शिक्षक गेल्या 15 दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन करीत आहेत. मात्र राज्य सरकारकडून त्यांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण होत नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळत नसून यामुळे अखेर आज या सर्व शिक्षकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी 1600 शिक्षकांनी आत्महत्या करणार असल्याचा इशारा यावेळी दिलाय. आमचे सर किरण बनसोडे, शंभू महादेव विद्यामंदिर घोळसगाव. आमच्या सरांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेव्हापासून एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग त्यांना डॉक्टरनं सांगितलेलं नाही आहे. तरीही आम्ही आंदोलनाला आलो. त्यांच्यासोबत कोणीतरी पाहिजे म्हणून मी आणि माझा मुलगा आलेला आहे. तरी शासनाने त्यांची मागणी पूर्ण करून माझ्या मुलाला विचारा तुम्ही. आम्ही इथं का आलो आहे कारण की आमच्या पप्पांना पगार नाही आहे. प्लीज त्याच्या पप्पांना पगार द्या आणि आमची ह्या सगळ्या संकटातून मुक्तता करा. ही शासनाला नम्र विनंती आहे आमची. बाबाचा पगार नाही येत आणि कमी एवढं लांबून प्रवास करत आला. आमच्या सरांना ऑपरेशन झाल्यापासून कधी नाही. आम्ही रात्रभर प्रवास करून आलो आणि 2 दिवस आमचे सर. गेल्या वर्षी माझी मुलगी स्वाईन फ्लूनं एक्सपायर झाली आणि 1 महिन्यानंतरच आमच्या सरांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं. आम्हाला आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाली तरी आम्हाला मिळाली नाही. मेडिकल त्या दवाखान्यामधल्या काहीतरी कारवाईमुळं आम्हाला ती मदतसुद्धा मिळाली नाही. आम्हाला सगळ्या पाहुण्यांनी मदत केली आणि आमच्या सरांचं ऑपरेशन झालं आणि आम्ही इथपर्यंत आलो. आम्हाला पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी प्लीज मदत करा आणि अनुदान मंजूर करा.